श्री स्वामी समर्थ, नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? आज परत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठी अनुभव घेऊन आलेली आहे. असं होतं ना, जीवनामध्ये भरपूर आपली परमेश्वर आपली परीक्षा घेतो, पण त्या परीक्षेमधनं नक्कीच आपल्याला चांगलं फळ देतो आणि अपेक्षेच्या वर देतो हे आपण सर्वजण मानतो, कारण मी स्वतः पण या गोष्टीला मानते. आजचा असाच अनुभव आहे एक स्वामी भक्त ताई यांचा. त्या राहणार मुंबईच्या. त्या ताई सांगतात की ताई, गेले आज कित्येक वर्ष झाले महाराजांची मी सेवा करते. ताई, सुख दुःख जशी ही ऊन सावलीचा खेळ चालूच राहणार आहे, पण ताई माझा अनुभव असा आहे की माझा मुलगा, मला दोन मुलं आहे, माझा एक मुलगा हा केरळला शिफ्ट झालेला आहे, त्याला जॉब लागलेला आहे, आणि हा जो लहाना आहे हा 26 वर्षाचा आहे ताई. आणि हा याचा एका ठिकाणी जिथे त्याने इंटरव्ह्यू दिला होता तो तिथे जॉब करायचा, तिथनं त्याचा जॉब गेला होता. त्याच्यानंतर ताई हा नेहमी बघा कधी पण निगेटिव्हिटीमध्ये गेलेला होता आणि डिप्रेशनमध्ये, काही कळत नव्हतं, वेड्यासारखा करायला लागलेला होता. मग डॉक्टरांना आम्ही जसं सांगितलं तर डॉक्टर म्हणाले की यांना जास्तच मनाला लावून घेतलेली आहे यांनी ही गोष्ट. आणि ताई, एवढा जवान मुलगा म्हटला आणि असं काही झालं तर खरं सांगा, आईचं मन लागते का? पण ताई, मला महाराजांवरती पूर्ण विश्वास होता ताई. मी माझ्या मुलाला हॉस्पिटलला दाखवलं, त्याचं चेकअप वगैरे सगळं ताई छोट्या बाळांचं कसं करतात तसं याचं माझ्या मुलाचं मी करत असते, पण माझ्या तोंडामध्ये सतत श्री स्वामी समर्थ असा धावा चालू राहायचा ताई. आणि खरंच मला रोज आस होती की महाराज नक्की काही ना काही करतील ताई. एक दिवस असंच रात्री माझा मुलगा घराच्या बाहेर पडला आणि रात्रभर घरी आला नाही. ताई, मी रात्रभर गेटामध्ये बसून राहिली, वाट पाहत होती की आता कसं होणार, काय होणार, माझा मुलगा कुठे आहे, एक तर त्याची तब्येत ठीक नाही. ताई, मी महाराजांना एकच म्हटलं की आता सकाळी सूर्य निघणार आहे, बघ तुलाच उद्याची काळजी आहे, माझा मुलगा घरी आला नाही, तूच माझ्या मुलाला सुखरूप घरी आणून देशील. आणि खरंच ताई, सकाळी 9 वाजता माझा मुलगा स्वतः घरी आला. ताई, झालं असं की माझा मुलगा हा डिप्रेशन गेल्यामुळे त्याला औषध पाणी सगळं मलाच द्यावं लागते, आणि ताई तो आता कुठे कुठे थोडा चांगला व्हायला लागलेला होता. तेव्हा मी त्याला एकच म्हणायची की बाळा, महाराजांना नमस्कार कर, महाराज नक्कीच तुला चांगलं करतील. आणि खरंच ताई, तो नीट चांगला झाला. मग त्याने विचार केला की आता आपल्याला जॉब करायचा आहे. आणि ताई, त्याला कसं आहे, तो 3 घंटे चांगला राहतो तर 3 घंट्यानंतर त्याला काही ना काही झटके येतात ताई. मग मला एकच प्रश्न होता, हा जर जॉबला गेला आणि तिथे काही झालं तर याचं कसं होणार, मी तर याच्यासोबत नसते. आणि खरंच ताई, ज्या दिवशी तो एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला चालला होता, मी त्या दिवशी सकाळी तारक मंत्र म्हटला, त्याला महाराजांचा अंगारा लावला आणि त्याला पाठवला. आणि ताई, तो गेला तर बिलकुल माझं मन मानत नव्हतं. माझ्या घराजवळ स्वामींचं मठ आहे, केंद्र आहे, मी तिथे गेले ताई. तिथे गेल्यानंतर आरती चालू होती आणि त्या दिवशी गुरुवार होता. ताई, महाराजांचं रूप पूर्ण जसं लक्ष्मी मातेसारखं दिसत होतं, हिरवा कच्चा शालू घातलेला आणि वेणी, आणि तिथे 9-10 जणं असतील ताई. आरतीमध्ये मी तिथे गेले आणि माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. मी एकच म्हटलं महाराजांना की सर्व काही आपल्याला माहीत आहे, माझ्या मुलाची रक्षा तुम्हीच करणार. आणि माझ्या मनामध्ये एकच आलं की महाराज, खरंच तुम्हाला जर माझी ही जी सेवा आहे हे तुमच्यापर्यंत पोचते की नाही, ही पावन होते की नाही, तर मला याचा काही ना काही आताच रिझल्ट द्या. आणि माझ्या मनामध्ये असं आलं की जे महाराजांच्या डोक्याला वेणी लावलेली आहे ती वेणी मला मिळावी. आणि ताई, आरती वगैरे झाली, जशी मी दर्शनाला गेली मूर्तीजवळ, तिथल्या पंडितजींनी महाराजांनी मला खरंच वेणी काढून दिली ताई आणि प्रसाद दिला. हा किती मोठा चमत्कार होता ताई माझ्यासाठी, कारण मी मनामध्ये म्हटलं की खरंच महाराजांनी मला ही वेणी द्यावी. आणि खरंच ताई, ती वेणी महाराजांच्या डोक्यावरची मला मिळाली. मी खूप खुश झाले ताई. नंतर मी घरी गेले आणि घरी गेल्यावर बघते तर काय, माझा मुलगा इंटरव्ह्यू देऊन आलेला होता. मी त्याला एकच म्हटलं, बाळा कसं झालं रे? तो म्हणाला, आई एकदम छान, नीट, व्यवस्थित. आणि खरंच ताई, मला त्या दिवशी कळलं की महाराजांना किती काळजी असते आपल्या भक्तांची. कारण ताई, मी सतत माझ्या मुलासोबत तर नाही राहू शकत, पण महाराजांच्या भरोशावर मी त्याला पाठवत असते. आणि खरंच ताई, महाराजांच्या कृपेने आज त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. असाच आशीर्वाद महाराजांचा माझ्यावरती आणि माझ्या मुलावरती राहू देत. बघा, या ताईंचा अनुभव, या अनुभवावरनं आपल्याला एकच कळतं की महाराजांना आपल्या मनातलं सगळं काही माहीत असते. हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.